लेटर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेच्या 25 एप्रिलच्या भागात राजला त्याचा काका उठवतो आणि रत्नमाला घर सोडून गेल्याचं सांगतो. राज रत्नमालाचा शोध घ्यायचं ठरवतो. इकडे रत्नमाला कावेरीच्या गावी पोहोचते आणि कावेरीच्या वडिलांच्या हॉटेलवर थांबते. तेव्हा कावेरीचे वडील तिला देवीचं दर्शन घ्यायला सांगतात. रत्नमाला तिथून निघते तेव्हाच कावेरी रडत रडत वडिलांच्या हॉटेलवर येते. राज उठ, राज उठ, तू आज येतोयस, लग्नाला का नाही आलास? ते किती फोन ट्राय केले तुला. अरे ते जाऊ दे, हे बघ आधी. आई घर सोडून गेली? आई घरात नाही, ही चिठ्ठी सोडून गेली. चिठ्ठी? बाबा अहो, पण बापरे, म्हणजे आता त्यांना शोधायला हवं. आपण पोलिसात. एक मिनिट, आई घरात नाहीये, बाहेर कुणालाही कळता कामा नये. अहो पण पोलिसात ब्रेकिंग न्यूज होईल त्याची, आणि अफेक्ट आपला बिझनेस होईल. तू घरात नवीन आहेस म्हणून तुला सांग. अहो पण राज, मी समजतो तिला. सोनिया आधी काय बस तू. आयुष्य तुझ्यासारखं वाहत असलं तरी त्या प्रवाहात सुद्धा तुझ्यासारखी संस्कारांची संस्कृतीची निर्मळता जपता येऊ दे. आणि सरते शेवटी समाधानाच्या समुद्रात विलीन होऊ दे. देवीच्या दर्शनाला आलाय का? एकदम जागृत आहे हा आमच्या गावातली देवी. तिच्याकडे जर शुद्ध मानाने काही मागाल ना तर ती रिकाम्या हाताने कधीच पाठवत नाही. हा रिकाम्या हाताने जाणारच नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत इथेच राहणार आहे. छान छान, काळजी नका करू. हा कावेरी, काय झालं बाय? तात्या, देव आपल्याच बाबतीत असं का करतो? राज रत्नमालाचा शोध घेऊ शकेल का? कावेरी आणि रत्नमालाची भेट होईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा भाग्य दिले तू मला सोमवार ते रविवार रात्री 9:30 फक्त कलर्स मराठीवर आणि वूटवर कधीही. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.